मणी आणि मल्ल हे मात्र आपल्या अहंकारामुळे भविष्यात होणाऱ्या आपल्या विनाशाबद्दल अनभिज्ञ होते. घृतमारीचा पराभव केल्यामुळे मणी उन्मत्त झाला. मुनिवर, त्या युद्धाला आरंभ होण्याआधी तुम्ही कैलासात येऊन गेला होता. होय, ते माझ्या अजूनही स्मरणात आहे. तुम्ही आला होता तो क्षण अत्यंत महत्त्वाचा होता, कारण युद्धाला लवकरच आरंभ होणार होता. केवळ युद्धालाच नव्हे देवा, तर या कृतयुगातील शिवलीलेलाही आरंभ होणार होता. आपण कशाचा इतका विचार करत आहात गणेश? कृतयुगातील ह्या शिवलीलेत सर्वांनाच फार मोठे दायित्व पार पाडावे लागणार आहे. या युद्धामुळे सृष्टीतील अनेकांचा संहार होणार आहे. न जाणो कित्येकांना आपला जीव गमवावा लागणार आहे. हो, पण युद्धामुळे हे सारं घडणारच आहे, यावर दुसरा पर्याय तरी काय? या क्षणी मला कोणताच पर्याय दिसत नाही. हे युद्ध होणारच. हे युद्ध ज्या क्षणी संपेल त्या क्षणी तुमचा हा अवतार देखील संपणार. नाही, पण मणिमल्लांचा संहार झाल्यावर अजून कोणते कार्य राहणार आहे गणेश? तुला ते चांगले ठाऊक आहे. जसे मणिमलांचा वध करण्यासाठी मला हा अवतार धारण करावा लागला, तसेच ह्या अवतार धारण करण्यामागे अजून एक महत्त्वाचे कारण आहे. हे मी जाणतो. माझ्यावर देखील या शिवलीलेत दायित्व असणार आहे आणि मी माझे दायित्व कधीही विसरणार नाही. नारायण नारायण. प्रणाम देवा. प्रणाम श्री गणेश. मुनिवर आज असे अचानक कसे येणे केले? श्री मार्तंड भैरवांचा श्री महादेवांनी अवतार धारण केला आहे. आता लवकरच युद्धाला प्रारंभ होईल म्हणून त्याआधी श्री मार्तंड भैरवांचे दर्शन घेण्यासाठी आलो. मुनिवर, मार्तंड भैरवाच्या या अवतारात कृतयुगातील ह्या शिवलीलेत तुम्हाला देखील फार मोठे दायित्व पार पाडायचे आहे. तुम्हाला सारं काही जवळून पाहायचे आहे, कारण भविष्यात अशी वेळ येईल की सर्वांना हे तुम्हाला सांगायचे आहे. जशी आपली इच्छा. ह्या सांगण्यामागचे प्रयोजन असे की हे कार्य तितके सोपे नाही. मुनिवर, ते सांगताना कित्येकदा असे प्रसंग येतील की तुम्हाला काही सांगणे अत्यंत कठीण होऊन बसेल, त्यामुळे साऱ्याची योग्य ती नोंद करून ठेवा. प्रत्येक घटना ध्यानात ठेवा, कारण ह्याचा अन्वयार्थ कोणी कसा लावेल हे आपल्या हातात नाही. होय देवा. मुनिवर, ह्या शिवलीलेत तुम्हाला आणखीन एक कार्य पार पाडायचे आहे. कोणती देवा? ह्या शिवलीलेत तुम्हाला गुरु होऊन एका शिष्येला योग्य तो मार्ग दाखवायचा आहे. नारायण नारायण.